नमस्कार अन्वीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त चवदार आणि चटकदार अशी खोबीची भाजी बनवणार आहोत तर अगदी छान आपली भाजी इथे झालेली आहे आपण वरण भात चपाती भाकरी कशाबरोबरही खाल्ली तर अगदी छानच लागते रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचं इथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे असा एकदम बारीक किंवा मध्यम आकाराचा कोबी हिरवी पाने असलेला कोबी छान असा ताजा असतो जर कोबीची पाने पिवळे असतील तर मग तो शिळा असतो तर हिरवी पाने असलेलाच कोबी शक्यतो आणायचा आहे तर आता आपण अशा पद्धतीने इथे हा कोबी चिरून घेतलेला आहे बारीक आणि चिरून झाल्यावरती चांगला धुवून घेतला आहे जेणेकरून त्याच्यावरती औषध फवारणी केलेली असते कधी मग ते स्वच्छ एकदम निघून जातं ते सर्व आणि त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे सहा सात हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या कोथंबीर आणि दोन चमचे मुगाची डाळ अशी भिजत ठेवली होती मी अर्धा तास आता त्यातलं पाणी काढून टाकले मूग डाळीने आपली कोबीची भाजी अतिशय सुंदर होते आणि अप्रतिम लागते तर आता इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे त्यानंतर मिरची आणि लसूण घालून हे ओबडधोबड आपल्याला अशा पद्धतीने ते वाटून घ्यायचे बारीक वाटायचं नाही आहे तर आता इकडे मी कढई छान गरम करायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया मग जिरे आणि जिरे आणि मोहरी दोन्ही आपल्याला चांगले इथे तडतडू तर द्यायचं आहे आता याच्यामध्येच मी आता इथे घालून घेणार आहे जे आपण पूर्ण शेंगदाणे मिरच्या आणि लसूण वाटून घेतला होता उबडधोबड ते हे तेलामध्ये चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे कोबी शिजवताना आपल्याला इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर अशी भाजी आपण अगदी पटकन दहा मिनिटातच होते आणि सकाळच्या घाईमध्ये पटकन डब्यासाठी आपण अशी भाजी इथे करून देऊ शकतो आता याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर आणि हिरव्या मिरचीने आपल्या कोबीच्या भाजीला छान असा हिरवा हिरवा कलर इथे येतो आता याला मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे चवीपुरतं मीठ आणि वरतून मी याच्यामध्ये जो मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा असतो त्या चमच्याने दीड चमचा हळद इथे घालून घेतली आहे हे चांगलं आपल्याला अर्ध्या मिनटापर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगलं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये वरतून आपण चिरलेला कोबी घालून घेऊया व कोबी घातल्यानंतरही हा चांगला आपल्याला इथे मिक्स करायचा आहे मीठ घातल्याने आपल्या कोबीला जे अंगचंच पाणी असतं त्याने छान असं पाणी सुटतं मग वरतून पाणी घालण्याची आपल्याला गरज नाही आहे त्या पाण्यामध्येच आपला कोबी छान असा शिजतो आणि पूर्ण असा गाळ आपल्याला कोबी इथे शिजवून द्यायचा नाही आहे मग भाजीची पूर्ण चवच बिघडून जाते तर मी इथे आता झाकण ठेवले दोन मिनटासाठी आता दोन मिनटानंतर पूर्ण मी इथे कोबी परत चांगला असा हलवून घेणार आहे व याच्यावरती परत परत असं झाकण ठेवून पाच मिनटांसाठी याची वाफ काढून घेणार आहे तर पाणी न घालता अतिशय सुरेख आपला कोबी इथे छान असा शिजलेला आहे आणि अगदी सुंदर कलर आपल्या कोबीच्या भाजीला इथे आलेला आहे तर नक्की ट्राय करून पहा अशी रेसिपी आणि माझी रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा माझी ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद